सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. आगामी निवडणुकींचा विचार करता दोडामार्ग पंचायत समितीमध्ये शिवसेनेने युती धर्माचे पालन करावे, मग आम्ही विधानसभा लोकसभा निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून युती धर्माचं पालन करू, त्यामुळे आधी सेनेने युती धर्म पाळावा, अन्यथा 2 दिवसांमध्ये भाजपा कार्यकर्ते आपला राजीनामा पक्षाकडे सादर करतील, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर यांनी दिलाय. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. दोडामार्ग पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजप युतीचं गट स्थापन होऊन लक्ष्मणरूप बाळा नाईक भाजपचे पंचायत समिती सदस्य यांना गटप्रमुख म्हणून मान्यता होऊन सुद्धा शिवसेनेनं आडमोठे धोरण ठेवून या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन आपला सभापती बसवला. सुरुवातीच्या काळात शिवसेना सभापती बसल्यामुळे भारतीय जनता पार्टीनं फार मोठी खळखळ केली नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये दुसऱ्या टर्मला त्यांनी काँग्रेसचा सभापती बसवलेला आहे आणि युती धर्माला तडा गेलेला आहे त्यामुळे. आणि आता लोकसभा निवडणूक येणारी विधानसभा निवडणूक ह्या दृष्टीने विचार जर करता भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की शिवसेनेनं पंचायत समिती दोडामार्गमध्ये युती धर्माचं पालन करावं, मग आम्ही युती धर्माचं पालन आमच्या विधानसभा लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचाराच्या माध्यमातून करणार आहोत. आणि हे त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं आहे आणि अजूनही त्यांच्याकडनं कोणत्या प्रकारची हालचाल किंवा त्या दृष्टीनं योग्य पद्धतीने पाऊलती न उचलल्यामुळे आम्हाला आज हे पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतंय. आगामी दोन दिवसामध्ये जर त्यांनी आश्वासक अशा पद्धतीचं पाऊल न उचलल्यास भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपला राजीनामा पक्षाकडे सादर करतील आणि थंड गप्प बसतील. धन्यवाद. तालुक्याचा भाजपाचा निर्णय आहे. तालुकाध्यक्ष कुठे आहे तुमचे? तालुकाध्यक्षांचं कौटुंबिक अडचण असल्यामुळे ते बांबोळीला गेलेले आहेत. जिल्हाध्यक्षांचं काय म्हणजे यावर? जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय की तुमच्यावर झालेला अन्याय हा खरोखर अन्याय झालेला आहे, तुम्हाला फरफटत दिलेलं आहे शिवसेनेनं, त्यामुळे तुमच्या अन्यायासाठी तुम्ही तुमची वाचा फोडली, तुम्हाला निर्णय घ्यायला मोकळे आहात.